ಇಪ್ಪತ್ತು ಸಾವಿರ ಜನಕ್ಕೆ ನಾನು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಾಮಾಜಿಕ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಮುಂದಾಗಿದ್ದೀನಿ. ಅದು ನನ್ನ ಒಂದು ತುಂಬಾ ದೊಡ್ಡ ಗುರುತಿಂದ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಾತು ಅವರಲ್ಲಿ ಬಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಪಣ ಕೊಟ್ಟು ಬಂದಿರತಕ್ಕಂತಹ ಕೋಲಾರಕ್ಕೆ ಏಕೈಕ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರನ್ನ ಇವತ್ತು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ರೆ ಅದು ನಮ್ಮ ಬಾಬು ಸರ್. ಯಾರು ಇಲ್ಲ, ಯಾರು ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಎಂ ಎಲ್ ಎ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಎಂ ಪಿ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಇನ್ನ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ನಾಯಕರು ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು ಯಾರು ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಒಂದು ಎರಡು ನಿಮಿಷ ಒಂದು ಹಿಂದಿನಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಮಾತಾಡಬೇಕು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಒಂದು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಫ್ ಯು ವಾಟ್ ಟು ಸೇ ಅಂದ್ರೆ ಏನಂದ್ರೆ ಕಷ್ಟ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಇವತ್ತು ನಮ್ಗೆ ಕಷ್ಟ ಬಿದ್ದು ಆ ಕಷ್ಟ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಭಾಷಣ ಕಿಶನ್ ದೇನೆ ನಿಯತ ಪಹಲಿ ಬಾರಿ ಸ್ಟೇಜ್ ಕೆ ಪರ ಸಡಕು ಕುಛ ಗಲ್ತಿ ಹೋಯಿ ತುಮ ಮಾಫ್ ಕರೋ ಔರ್ ದೂಸರಿ ಬಾತ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಮೈ ಯಹಾಂ ಕೋಸಿ ಭಿ ಆಸ್ ರಖಕೋ ನಹೀಂ ಆಕೋ ಹೂಂ ಮೇರೆ ಭಾಯಾ ಭಾನಾ ತಕಲೀಫ್ ಮೇ ಹೀ ಇನ್ಕಿ ಕುಛ ಮದದ್ ಕರ್ನಾ ಅರ್ಕೋ ಬೋಲ್ಕೋ ಆಪ್ಕೆ ಖಿದ್ಮತ್ ಮೇ ಆಯಾ ಹೂಂ ಔರ್ ಇಸ್ಮೇ ಮೈ ಹಮಾರೆ ಕೌನ್ಸಲರ್ ಸಾಹಬ್ ಸಾಹಬ್ ಕೋ ಮೈ ಸಾಹಬ್ ಮೇರಾ ಬಹುತ್ ಸಾಥ್ ಭಿ ಹೈ ಇಸ್ಮೇ ಜಾಫರ್ ಸಾಹಬ್ ज़ाफ़र साहब साहब देखो यहाँ तक ले लेगा कोई यहाँ क्या है मैं बच्चों को 20,000 बच्चों को 4,000 रुपये एक बच्चे को रुपये बोलो 20,000 बच्चों को 800 रुपये लगभग होते हैं तो 6 महीने आपको 2,000 6 महीने को 2,000 से मैं लोगों को स्कॉलरशिप दे रहा हूँ. नंबर वन बात ये देने के टाइम में ज़ाफ़र साहब के साथ में के रामत नगर का एक राउंड मारा मारने के बाद इतनी तकलीफ़ है लोगों को इतनी तकलीफ़ है देख को मुझे अंख्या में पानी आ गया. पानी आने के बाद मैं ज़फ़र साहब को बोलिया ज़फ़र साहब इनकी मदद कैसा करना क्या करना क्या कमी है यहाँ तो मैं ज़फ़र साहब को पूछा तो ज़फ़र साहब को बोलेंगे साहब ये घर के 2,000 3,000 4,000 5,000 रुपये ये घर में 4 आदमी तो 2,000 बोलने अब ये पैसा बांटना कैसा भाई पैसा अल्लाह मुझे दिया है और ये जो स्कॉलरशिप है और ये जो ये बांटना कैसा है मैं इनको पूछा तो इन्होंने जवाब में बोले कैसा करना समझ में नहीं आया बाद में क्या बोले वोटर लिस्ट के हिसाब से हमें पैसे देंगे तो ये लोगों को बराबर पहुंचेगा दूसरे थ्रू से हमें पैसे देंगे तो लोग तक बराबर नहीं पहुंचता. मुजफ्फर साहब मुझे बोले अब इसे रास्ता क्या करना भाई इनको बोले तो वोटर लिस्ट हमें लेते सर लिस्ट बना को आधार कार्ड लिंक कर को उनको चेक के थ्रू 2,000 3,000 4,000 5,000 इसे 12 करोड़ रुपए होती 12 करोड़ रुपए होती सर मैं क्या करूँ मैं एक सेकंड में क्या बोले देंगे भाई कब तक देंगे सर मैं जब तक जिंदा हूँ तब तक देंगे जब तक मैं जिंदा हूँ तब तक देंगे आगे मेरे बच्चे क्या करेंगे ये मेरी उम्मीद नहीं है मेरे बच्चे भी कंटिन्यू कर सकते मेरे अच्छे 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 बच्चे हालात कैसे रहती इनकी जब तक इतना एक भरोसा देता हूँ कि मेरे मैं जब तक जिंदा हूँ तब तक के मेरे भाना भाया को मैं दे सकती हूँ ये कोई मदद ये कर को नहीं है एक मतलब क्या बोलूँ मैं ये नहीं नहीं ये एक क्या ये मदद के थ्रू किसे दे रही मेरे भाना भाया को किसे दे रही मेरे माँ बाप को दे रही ये हिसाब से ये जो मैं देना चाहूँ तुम्हें लोग सब साथ देखो ज़ाफ़र शरीफ के ज़ाफ़र साहब के पास लिस्ट दिए तो मैं इंशाअल्लाह 15 दिन के अंदर ये कार्यक्रम भी स्टार्ट करने वाला हूँ. और यहाँ अब ये सब कई को बाबू साहब कर रही ये जब बाबू कई को कर रहा है ये तुम्हें पूछेंगे यहाँ कोई लालच क्या एमएलए खड़ना एमपी खड़ना मिनिस्टर बनना
तुम्हारी खिदमत करना ऐसा कुछ नहीं है। मैं यहाँ आई हूँ मेरे भाना भैया के वास्ते आता हूँ। मैं आपको फाइव स्टार होटल में खाना खाना खाओ को मेरे बच्चे बोले तो मेरे बच्चे उसको पसंद आता फाइव स्टार होटल का खाना मंजे पसंद नहीं आता। किर को बोले तो मैं ये गरीब गरीब खानदान से ताल्लुक रखने वाला हूँ। ये मंजे तुम्हारे तेज तेज साल ने खाने साल ने रहे और बोले तो मैं खुशी खुशी खा लेता हूँ। वो फाइव स्टार होटल के खट्टे मीठे साल ने मुझे नहीं जानता ऐसा क्या ये दूसरी कोसा भी मैं लालच रख ले को आपके पास में आपको आपके खिदमत कर रहा हूँ उनको ये भी ना सोचो। मेरा नंबर भी जाफर साहब के पास रखा है वो ना देती कुछ भी तकलीफ है तो मेरे लायक कुछ भी है मैं करने के लिए तैयार हूँ। अब ये दो चीज़ें मैं जो कबूल करूँगा एक आपके बच्चे की स्कॉलरशिप बच्चे अच्छा पढ़ना अच्छा पढ़ना अच्छा नाम दर्जना हमारे कोलार का नाम पूरे हिंदुस्तान के अंदर रोशन करना नंबर वन। मेरी ये ख्वाहिश कि ये मैं पढ़को नहीं हूँ मैं इसके 4000 करोड़ मैं डिक्लेयर करता हूँ। बहुत तकलीफान से यहाँ तक आई हूँ और बिना किसी के सपोर्ट से बिना किसी के इससे यहाँ तक आई हूँ। अगर मुझे सपोर्ट होता तो आधा कोला रखे रहता हूँ। क्या यहाँ हमारी मजबूरी क्या है हम ना गरीब आदमियों को कौन भी हम मदद करने वाला नहीं है। मैं जो तकलीफ उठाई हूँ वो तकलीफ मेरे मुसलमान भाइया नहीं उठाना और कोई खिदमत करूँ और बहुत तकलीफों से मैं आता हूँ। ये जो सफ़र में जो एक खाने को खाना नहीं था मेरे घर में ऐसी फैमिली से मैं आपको यहाँ तक का सफ़र बड़ी तकलीफों से गुजरता हूँ तकलीफों से गुजर इसमें मेरे ऊपर शक की निगाह से देखे मुझे बदनाम करे मुझे ये करे क्या भी करे लेकिन मैं पैसा था मैं बच को बाहर निकलिया। अगर तुम्हें लोग कौन भी बिना सपोर्ट के रहे तो फिर वापस नहीं आते कि अगर को बोले तो मैं नज़दीक से ये चीज़ें देख पाऊँ तकलीफ क्या चीज़ है सब देख पाऊँ। जेल को भी 30-35 दिन जेल को भी जाता है हमें कहीं को पैसा गरीब आदमी के पास 4000 करोड़ कम से ये कोसा अंडरवर्ल्ड का पैसा रहेगा ये कोई गलत पैसा रहेगा कर को इनको हम पकड़ा को देने वाले बहुत रहती है हमारे दुनिया लेकिन ना मैं सब लड़को जंग लड़को मैं बाहर निकल को सब डिक्लेयर करको 130 करोड़ टैक्स बन को बाहर निकलिया। खुदा ना खासा मेरी जगह दूसरा कौन थे रहता सुसाइड कर लिया था। अब मेरे भाइयों से मेरे नौजवान भाइयों से भाना से मेरी दरख्वास्त क्या है भाई मंजेज कर को नहीं हमें शिकायत गाना छोड़ना उन्हें बड़ा इन्हें बड़ा उसकी गीबत हमें गाना हमारी गीबत उन्हें गाना नहीं हमें सब एक मिलना हमारी ताकत एक होना हमें एक एक जुड़ को करे बोला तो कोलार को कौन भी हला नहीं सकता। कोलार के लोग इतने इनोसेंट लोग उनको झूठ बोलना नहीं आता हर आदमी को भरोसा करती मैं भी उस तुम्हारे में से एक मैं भी सब आदमी आपको अच्छा अच्छा भाषण दिया और बहुत मैं भी भरोसा करता हूँ लेकिन नहीं इतने सीधे लोग पूरे हिंदुस्तान में नहीं फिर भी हमें बदनामी की बदनामी खाली 1000-2000 कौन की लागत दे डाल कौन की 10 आदमी खाता पैसा पूरे कोलार को बदनाम कर पूरे कोलार को उसमें से मैं भी एक बदनाम होता क्या जरूरत है हमें हमारी कौम का भला करना हमारे गुम का भला करना यहाँ हिंदू अलग मुसलमान अलग क्या है हमारा भाई उन्हें नारायण स्वामी हमारा भाई उन्हें सुरेश हमारा भाई उन्हें स्वामी सब कौन ही हमारे साथ में ही हमारे खांदे खांदा लगा गुजारी फिर क्या है जर्रे बहुत आदमी है इसमें से बदनाम करने वाले हम ना इन्हें हिंदू इन्हें मुसलमान सब यकी आज उसकी सूरत हमें देखना हो हमारी सूरत उन्हें देखना। मैं ये जो कॉन्सेप्ट ले ले का कहूँ ये 2,40,000 आदमियों को जो पैसा देना गई हूँ ये हिंदू मुसलमान का जो दूरियां ही वो हटना इसके वास्ते आ रहा हूँ मैं कर रहा हूँ दूसरा भी करना। ये स्कॉलरशिप मैं अलमिन कॉलेज को दे सकता था अलमिन कॉलेज को क्यों नहीं दिया मेरा मुसलमान भाइयों को देने से क्या होता है यहाँ उन्हें हिंदू उन्हें मुसलमान करके बोलकर फिरके बटी उसके वास्ते मैं जनरल 20,000 बच्चे यहाँ पढ़ रही 20,000 बच्चों को भी मैं स्कॉलरशिप देता हूँ
जब तक मैं जिंदा हूँ तब तक मैं दे तू कि वो अनपढ़ कर को बोल को जो दर्द है मंजा मालूम है, दूसरा को किसी को मालूम नहीं है। अभी है मेरे भाया भाना को क्या तू भी मेरे तरह से जरूरी भी मदद हो को वहां जाता रहा तो देखो जी मेरे कालीशिप में मैं इनके कालीशिप में मैं पढ़िया और बोल को खाली इतनी बात बोला तो बस दूसरा कुछ मुझे ये गाँव से कुछ भी जरूरत नहीं, ये कुछ ये कोला शहर से मैं कुछ भी लेने नहीं हूँ, कुछ भी सब आदमियां बोल रही मैं इलेक्शन को खड़ना आ रहा हूँ, ये खड़ना आ रहा हूँ, ये रिंगा ड्रामा वो रिंगा ड्रामा ऐसा कुछ नहीं, मुझे अल्लाह दिया हुआ मेरा 10 पीढ़ियां खे जा मेरे बच्चे उतना मैं पैसा कमा करूँगी। और ये बोलिया तो हिब्बत होती है, अब ये बोलना जरूरी है मुझे, मैं यहाँ आपको तुम्हारी मदद करना है यार बोला तो कौन भी आपको पूछती क्या मुझे इलेक्शन में भाव वही कर रही भाई साहब अच्छा है साहब बहुत अच्छा चल रहा है साहब तुम्हारा नाम अच्छा अच्छा चल रहा है साहब। मैं उनको बोलता हूँ भाई मैं इलेक्शन खड़ने नहीं हूँ, मैं मदद करने आ हूँ जी, मंदिर सर के आदमी को यूज कर लियो, यूज करो तुम्हें तुम्हारे मोहल्ले में पहुंचाओ लोगों को, हमारे भाना भाना भाया को पहुंचाओ, मैं एक देर हूँ मंजर देखो दूसरा हमारा भाई कौन तबियत पैदा होता है, मैं ये दूरियां हटाने आको हूँ हिंदू मुसलमान के बोल को फिर वो एरिया मुसलमान की वो एरिया हिंदू की वो सब वो खेड़े में गए बोले तो हमारा जमात नहीं था ये सब कई कुछ हम ना क्या ले ले जा रही आज है सुनो कल नहीं है, करोना में कितने बड़े बुजुर्ग चले गए हमारा क्या भरोसा, जब तक ये अच्छे काम करके दिए नफरत दूर हटाओ सबको मिला को चलो कर को बोल को यहाँ तक के हमें यहाँ तक ले लेकर को। और मेरे भाइयों भाइयों से गुजारिश क्या है अब ये जो छोटी सी भेंट में दे रूं इसे ये ले को ये बच्चों को अच्छा पढ़ाओ, कुछ भी तकलीफ है मेरे लायक मैं तुम्हें ये नहीं लाखों पूछने न कहो मेरे पास बच्चा के वास्ते पढ़ाने के वास्ते कुछ मेरे से जो उम्मीद होती है वो पूछो मैं देता हूँ, तुम्हारा पर्सनल चीजें ले को न कहो, घर में खाना पानी को तकलीफ है उसे मदद करते बच्चे कॉलेज को जाने की तकलीफ है उसे मदद करते, कोई बीमार है मेरे हाथ से होता सुता उसे मदद करते, ये मदद करते उनको बोल को तुम्हें गलत हिसाब अंदाजा को MLA खड़ने आया है MP खड़ने आया है कुछ लेने आया है कुछ हमारे से मदद मांगने आया नहीं, मैं मदद करने ही हूँ मदद लेने नहीं है, मुझे तुम्हारे से कोई आस नहीं है, खाली दुआ करो मेरे बच्चे के हस्ते मेरे हस्ते दुआ करो उनकी सेहत दंदर को, इतना बोल को कुछ भी गलती हुई हो मेरे जबान से कुछ भी गलती होगी हो तो अल्लाह के हस्ते माफ करो, और मुझे भाषण गीषण देना आता नहीं जता आया मुझता बंदीला ಬಂದಿದ್ದೀನಿ ಏನು ಒಂದೇ ಆಸೆ ನನ್ನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ತಂಗಿಯವ್ರಿಗೆ ಏನಾದರೂ ನಾನು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಇದು ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ MLA ಕಂಟೆಸ್ಟ್ ಮಾಡೋಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ MP ಕಂಟೆಸ್ಟ್ ಮಾಡೋಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಅದೆಲ್ಲ ಸುಳ್ಳು, ನನಗೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಇರೋ ಬಿಸ್ನೆಸ್ಸೇ ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ನನಗೆ ಸಾಕಷ್ಟಕ್ಕೆ, ಇವಾಗ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ ನಮ್ಮೂರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನಾವು ಹುಟ್ಟಿದ ಮಣ್ಣಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಇದೆ, ಮಕ್ಕಳು ಕಾಲೇಜ್ಗೆ ಹೋಗೋಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಫೀಸ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಎಷ್ಟೋ ಮಕ್ಕಳು ಕಾಲೇಜ್ ಬಿಟ್ಟು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ನನಗೆ ಬಂದಿದ್ದಕ್ಕೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಬಂದೆ, ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದೆ, ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ 20,000 ಜನ ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಾರೆ ಒಂದು 10 ಜನ ರ್ಯಾಂಕ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಏನಾಯಿತು ಯಾವ ಕಾಲೇಜ್ ಜೂನಿಯರ್ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ನನಗೆ ಏನು ಹೇಳಿದ್ರು ಸರ್ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಏನು ಸರ್ ಹೆಂಗೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಿದೆ ನಾನು ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಅಂದರೆ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಹೇಳಿದ್ರು ಎಷ್ಟು ಯಾವ ಮಕ್ಕಳು ಸರ್ ಮುಸ್ಲಿಂ ಮಕ್ಕಳ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿದೆ ಇಲ್ಲ ಸರ್ ಮುಸ್ಲಿಂ ಮಕ್ಕಳಲ್ಲ ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾ ಮಕ್ಕಳು ಅಂತ ಹೇಳಿದೆ, ಹೇಳಿದ್ರೆ ಇಲ್ಲ ಸರ್ ಇಲ್ಲಿ ಬರೋರೆಲ್ಲ ರ್ಯಾಂಕ್ ಸ್ಟೂಡೆಂಟು ಅವರವ್ರ ಜಾತಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ ಸರ್ ನೀವೇನು ಅಂತ, ಇಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ ನಾನು ಇಂಡಿಯನ್ನು ನಾನು ನನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನನ್ನ ತಮ್ಮಂದರಿಗೆ ನಾನು ಹುಟ್ಟಿರೋ ಮಣ್ಣಿಗೆ ನಾನು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಕ್ವಶನ್ ಇಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ನೋಡಿ ಬಾಬು ಸಾಹೇಬ್ರೆ ಒಂದು ರ್ಯಾಂಕ್ ಸ್ಟೂಡೆಂಟು ಒಳ್ಳೆ ಮಾರ್ಕ್ಸಿಂದ ಬಂದಿರೋರಿಗೆ ಒಂದು ಲ್ಯಾಪ್ಟಾಪ್ ಪೀಸ್ ಕೊಡಿ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾದ್ರು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿ ಅಂತ, ಅದು ಸರ್ ರ್ಯಾಂಕ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಗೆ ಕೊಡ್ತೀರಾ ಆದರೆ ಈ ಮಕ್ಕಳು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಯಾವ ಮಕ್ಕಳು
ಕಡಿಮೆ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಇಂದ ಪಾಸ್ ಆಗಿರೋ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕಡಿಮೆ ಮಾರ್ಕ್ಸ್ ತಕೊಂಡಿರೋರಿಗೆ ನನ್ನಂತ ಅವರು ವೀಕ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಸರ್ ಅಂದ್ರೆ ಏನು ಮಾಡಕಾಗುತ್ತೆ ಸರ್ ಅದು ಆ ಮಕ್ಕಳು ಓದಬೇಕು ಓದಬೇಕು ಅಂದ್ರೆ ನೀವು ಓದಿಸಬೇಕಲ್ಲ ಸರ್ ಅಂತ ಮಕ್ಕಳಿಗೆ ನಾನು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಕಷ್ಟ ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ರ್ಯಾಂಕ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಗೆ ಒಳ್ಳೆ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಇಂದ ಪಾಸ್ ಇರೋ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೊಡಕ್ಕೆ ನನ್ನಂತ ಕಂಪನಿ ಮೂರು ಕಂಪನಿ ಬರುತ್ತೆ ಎಂಎಲ್ಎ ಬರ್ತಾರೆ ಎಂಪಿ ಬರ್ತಾರೆ ಪ್ರೈಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಬರ್ತಾರೆ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಬರ್ತಾರೆ ಆದ್ರೆ ಈ ವೀಕ್ ಇರೋ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾರು ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು ನಿಮ್ ಇಷ್ಟ ಸರ್ ಅಂದ್ರು ನನ್ನ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಸರ್ ನಾಳೆ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡಿ ನಾಳೆ ಲಿಸ್ಟ್ ಕೊಡಿ ನೀವು ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಜಾತಿ ಅಂತ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಏನು ಒಂದ್ ಹೆಣ್ಣು ಒಂದ್ ಗಂಡು ಅದೇ ಜಾತಿ ನಮ್ದು ನಮ್ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ನಾನು ಒಂದ್ ಇಂಡಿಯನ್ ನಾನು ನಮ್ ಇಂಡಿಯಾ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು ನಮ್ಮ ಕೋಲಾರ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ನಿಮ್ಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇದೊಂದು ಲಿಸ್ಟ್ ನನಗೆ ಕೊಟ್ರೆ ಫಸ್ಟ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಹಳ ಕಷ್ಟದಿಂದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತೀನಿ ಆಮೇಲೆ ಸೆಕೆಂಡ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇದು ಎಲ್ಲ 20 ಕಾಲೇಜ್ಗಳು ಇದೆ ಇನ್ನೂ 20-22 ಕಾಲೇಜ್ ಇದೆ 72 ಕಾಲೇಜ್ಗೂ ನಾನು ಎಲ್ಲರೂ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಎಲ್ಲರೂ ಅವರು ಲಿಸ್ಟ್ ರೆಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಒಂದು 15 ದಿವಸಕ್ಕೆ ಒಂದೊಂದು ಕಾಲೇಜ್ಗೆ ರೆಡಿ ಮಾಡ್ತಾನೆ ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಚೆಕ್ಗಳು ಬರೀಬೇಕಂದ್ರೂ ಎಲ್ಲ ಸಿಸ್ಟಮಲ್ಲಿ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಇದು ಮಾಡೋಕ್ಕೆ ನಮಗೆ 8-10 ದಿವಸ ಆಗುತ್ತೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಒಂದೊಂದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಜಾಫರ್ ಸಾಹೇಬ್ ನಾನು ಅವ್ರ ಆಫೀಸ್ಗೆ ಬಂದೆ ಯಾರಿಗೂ ಭೇಟಿಯಾಗಿಲ್ಲ ನಾನು ಯಾವುದು ಲೀಡರ್ ಈ ಲೀಡರ್ ಆ ಲೀಡರ್ ಅಂತ ಯಾವ ಲೀಡರ್ ಹತ್ರನೂ ನಾನು ಹೋಗಿ ಭೇಟಿ ಆಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳಿದೆ ಲೀಡರ್ಗಳ ಹತ್ರ ನೀವೇ ಮಾತಾಡಿ ಸ್ವಾಮಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಇವರು ಜಾಫರ್ ಸಾಹೇಬ್ಗೆ ಫಯಾಜ್ ಸಾಹೇಬ್ಗೆ ಹೇಳ್ದೆ ಇವರು ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಡಾಟಾ ಕಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಇದೇನೋ ಇದು ಒಂದು ಆಯಿತು ಇವಾಗ 2,40,000 ಜನ ವೋಟರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ ಅದು ವೋಟರ್ಸ್ ಅಂದರೆ ನೀವು ಬೇರೆದೇನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಡಿ ವೋಟರ್ಸ್ ಅಂದರೆ ಇವಾಗ ನಾನು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಈ ವೋಟರ್ಸ್ ಮುಖಾಂತರನೇ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕು ಹಂಗೆ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಯಾರ ಮನೆಗೆ ಏನು ಕೊಡಬೇಕಂತ ಹೋಗುತ್ತೆ ನಾನು ಚೆಕ್ ಮುಖಾಂತರ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಲಿಂಕ್ ಮಾಡಿ ಚೆಕ್ ಮುಖಾಂತರ ಮನೆ ಮನೆಗೆ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ದುಡ್ಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಯಾರು ಲೀಡರ್ ಥ್ರೂ ಇಂದ ಹೋಗೋದಲ್ಲ ಲೀಡರ್ ಥ್ರೂ ಏನಂದ್ರೆ ಲೀಡರ್ ನಮಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕು ಆ ವೋಟರ್ ಲಿಸ್ಟ್ ಕೊಡಬೇಕು ಈ ಚೆಕ್ಗಳು ನಾವು ಕೊಡೋದು ಮನೆ ಮನೆಗೆ ತಲುಪಬೇಕು ಆ ಥರ ಕಾನ್ಸೆಪ್ಟಲ್ಲಿ ಒಂದು ವರ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು 20 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬರುತ್ತೆ ಆ 20 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಬರೋದು ನಾನು ಇವತ್ತು ಕೊಟ್ಟು ಮರ್ತೋಗೋದಲ್ಲ 5 ವರ್ಷಕ್ಕೆ 100 ಕೋಟಿ ಆಗುತ್ತೆ ಅದು ಏನು ನನ್ನ ಸಂಪಾದನೆಯಲ್ಲಿ ನನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೋಗೋ ಆಸ್ತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಎಲ್ಲ ನನ್ನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತೇನೆ ಬೇರೆ ಏನು ಉದ್ದೇಶ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕು ನಂಬರ್ ಒನ್ ನಂಬರ್ ಟೂ ಏನಂದ್ರೆ ನಾನು ಇವತ್ತು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಬೇರೆಯವ್ರು ನೋಡಿ ನಾಚಿಕೆ ಬರಬೇಕು ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರ ಜನಕ್ಕೆ ಬೇರೆಯವರು ಮಾಡಬೇಕು ನಾನು ಒಬ್ಬನೆಲ್ಲ ದುಡ್ಡನವನಿರೋದು ಬೇರೆಯವರು ಇದ್ದಾರೆ ಮನ್ಸು ಬರಬೇಕು ಇದೊಂದು ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಯಾರೂ ಮಾಡಿಲ್ಲ ನಾನೇನು ಒಂದು 100 ಕೋಟಿ ಹೋಗತ್ತೆ ಎಲ್ಲ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ 100 ಕೋಟಿ ನನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಹೋಗತ್ತೆ ಹೋದ್ರೇನು ಈ ಸಂದೇಶ ಥ್ರೂಔಟ್ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು ನಮ್ಮ ಕೋಲಾರ ಕ್ಷೇತ್ರ ಜನಕ್ಕೆ ಯಾರು ಅಂಡರ್ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಮಾಡಬಾರ್ದು ಯಾರು ಏನಂದ್ರೆ ಕೋಲಾರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ನಿದ್ದ ಬಾಬು ಅಂತ ಅವನು ಈ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ತಗೊಂಡ್ ಬಂದ ಅಂತ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಕೋಲಾರ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರಿಗೆ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಕರಿಬೇಕು ಇದೇ ನಂದು ನನ್ನ ಆಸೆ ಇವಾಗ ಎಷ್ಟು ದಿವಸ ಆಯ್ತು 10 ವರ್ಷ ಆಯ್ತು 15 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಮುಗೀತು ಇರೋವರೆಗೂ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಹೋಗೋಣ ನನ್ನಂತ ಅವನು ನಮ್ಮ ಕೋಲಾರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಹಳ ಜನ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಕೋಲಾರಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ನಿಮಗೆ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಬಂದಿದ್ರೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾವು ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ನಾವು ಇವತ್ತವರೆಗೂ ನಮ್ಮ ಕೋಲಾರ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೋಲಾರ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟಲ್ಲಿ ಸುಳ್ಳು ಬರೋದಿಲ್ಲ ನಮಗೆ ಏನಾದಿದ್ರೆ ಕೋಪದಿಂದ ಮುಂದೆನೇ ಹೇಳ್ತೀವಿ ಭಯ ಬೀಳಲ್ಲ ಯಾರಿಗೂ ಕಳ್ತನ ನಮ್ಮ ಬ್ಲಡ್ಡಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಂಬ್ತೀವಿ ಎಲ್ಲರೂ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದು ನಾನು ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ತೀನಿ ನಮಗೆ ಫ್ರಾಡು ತರಲೇ ಬರಲ್ಲ ನಮ್ಮ ಕೋಲಾರವ್ರು
ಏನ ಅದು ಕೋಪ ಆದ್ರೆ ಮುಂದನೆ ಹೇಳ್ತೀವಿ ಏ ಏನ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋ ನೋಡೋಣ ಅಂತೀವಿ ಅಂತ 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 ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟೋನು ನಾನು ನನಗೆ ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆ ಆಗುತ್ತೆ ನಾನು ನಿಜ ನಿಜ ಹೇಳಿ ಬದುಕೋರು ನಾವು ನನಗೆ ಕನ್ನಡನು ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಬರೋದಿಲ್ಲ ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಏನಾದರೂ ತಪ್ಪಾದರೆ ದಯವಿಟ್ಟು ಕ್ಷಮೆ ಕ್ಷಮೆ ಮಾಡಬೇಕು ನಮ್ಮ ಇದಷ್ಟು ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು